मनोज जरंगे हा बीडला जाणार आहे आणि उद्या त्याची काही सभा आहे आणि 23 डिसेंबर 2023 रोजी शिक्षणाधिकारी शिंदे यांनी जे आहे शाळा बंद ठेवण्याचे निर्देश पत्र काढून देण्यात आलेले आहे. मला हे समजत नाही की अधिकारी असं का वागत आहेत. ह्यापूर्वी देखील म्हणजे परभणी जिल्ह्यामधल्या मुलांना दप्तर याच्यावर ठेवून खांद्यावर ठेवून ते आंदोलनस्थळी आणण्यात आलं सगळ्या जाती धर्माच्या मुलांना. त्याचबरोबर आपण पाहिलं की जालन्यामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती आणि आता बीडमध्ये परत त्याचीच पुनरावृत्ती. मला असं म्हणायचंय राईट टू एज्युकेशन ह्या संविधानिक अधिकार आर्टिकल 21A नुसार अशा प्रकारे ह्या कारणांसाठी शाळा बंद ठेवणं हे अत्यंत गैर आहे. त्याचबरोबर अशा प्रकारची आंदोलनं जर कायमस्वरूपी असे चालतच राहणार असतील आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर जर आपण ज्याला म्हणतो नांगर फिरवला जाणार असेल त्यांच्या प्रगतीवर नांगर फिरवला जाणार असेल जस्ट बिकॉज की पॉलिटिकल सेलिब्रेशनसाठी तर हे अत्यंत चुकीचं आहे. मला हेच म्हणायचं आहे की शिक्षणाधिकारी श्री शिंदे यांना तातडीनं निलंबित केलं गेलं पाहिजे आणि शाळा ह्या उद्या 23 डिसेंबर 2023 रोजी कोणी जरंगे का कोणी काय आला किंवा कोणाच्या खाजगी कारणासाठी खाजगी आंदोलनासाठी किंवा खाजगी स्वरूपाच्या सभेसाठी अशा प्रकारचं बंद ठेवणं हे अत्यंत जे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत अधिकाऱ्यांच्या बाबतीतल्या एक्झिक्युटिव्ह बाबतीतल्या त्याचं उल्लंघन करणारे आहेत. आणि तेवढंच नाही तर हे माहीत असलं पाहिजे शिंदे तुम्हाला शिक्षण अधिकारी आहात तुम्ही की विद्यार्थ्यांना मध्य भोजन दिलं जातंय एक वेळचं. त्या मध्य भोजनाचे जे विद्यार्थी असतात ते कोणत्या वर्गातले असतात तर ते बिलो पॉवर्टी लाईन खरे खरे मागासवर्गीय खरे खरे म्हणजे ज्याला म्हणतो आपण दारिद्र्य रेषेखालचे मुलं असतात ते विद्यार्थी उद्या उपासमारी होणार आहे. त्यांची शैक्षणिक उपासमारी होणार आहे त्यांची पोटाची उपासमारी होणार आहे याची जिम्मेदारी कोण घेणार आहे. म्हणून आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना श्री शिंदे यांना तसेच माननीय शिक्षण मंत्री यांना देखील आम्ही नोटीस दिलेली आहे आणि हे शैक्षणिक नुकसान आणि हे पोटाचं उपासमार हे न भरून निघणार आहे हे या बाबतीमध्ये आम्ही कळवलेलं आहे. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक बीड यांना आम्ही विनंती करत आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये शाळा बंद राहणार नाही याची आपण काळजी घ्यावी अन्यथा आम्हाला ह्या प्रकरणाला आता अत्यंत गंभीर पणे घ्यावं लागणार आहे. ह्या सगळ्या प्रकरण शाळा बंदीचे विद्यार्थ्यांच्यावरल्या म्हणजे आंदोलनात बसवण्याचे सर्व जातीतल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे हे सगळे प्रकरण योग्य त्या न्यायालयात आणि योग्य त्या शिक्षण म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या नुसार म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाल आयोगाकडे न्यावे लागतील हे मी ठणकावून डंके की चोट पे सांगत आहे.